महाराष्ट्र कानून का राज्य है, कानून से बड़ा कोई नहीं। अगर कोई कानून अपने हाथ में ले रहा है तो सरकार और प्रशासन कानून के मुताबिक उचित कार्रवाई करेगा। माफिया सरकार राज्य को अस्थिर करने की किसी भी कोशिश को बर्दाश्त नहीं करेगी। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि अगर राज ठाकरे ने कानून का उल्लंघन किया है तो पुलिस उनके खिलाफ भी कार्रवाई करेगी। जो कोणी चूक करेल त्याला कायद्याच्या या चाकोरीमध्ये यावं लागेल आणि महाराष्ट्राची भूमिका ही स्पष्ट आहे। सर, राऊतांनी असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात बाहेरून लोक आणून दंगे घडवण्याचा प्रकार जो आहे तो होऊ शकतो, त्यामुळे पोलीस प्रशासन सक्षम असलं तरी कुठेतरी अशी शंका वाटते, काय वाटतं? मी मगाशी सांगितलं की मोठ्या प्रमाणात तलवारी आणि बिजवे आले पकडण्यात आलेले होते, ते तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून राज्याला दाखवण्यातही आलेले होते, पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमध्ये सापडले। समजा हा जकिरा समजा राज्याच्या सगळ्या भागात पसरला असता तर काही पण होऊ शकलं असतं, आणि म्हणून पोलिसांनी सतर्क राहावं ही भूमिका सगळ्यांची स्वाभाविकच राहिली पाहिजे। आत्ता कोण आहे हे आता राज्याच्या जनतेला दिसते आहे, कोण करावायला निघालेले आहेत, काय करायला निघालेले आहेत। आम्ही सांगतोय की केंद्राचं भाजपचं जे सरकार आहे त्यांचं जे फेल्युअर आहे, देशात महागाई जे पसरवली गेलेली आहे, सर्वसामान्याला जगणं मुश्किल करून दिलेलं आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण करून ठेवलेले आहेत, गरिबी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, देश 50 वर्षानं मागे गेलेला आहे, या सगळ्या गोष्टीला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे प्रयत्न केले जातात आहेत आणि याच्यामध्ये केंद्राच्या भाजपच्या सरकारचा हात आहे।